चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल ला लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। चंगर अर्बन बँकेची पहिली निवडणूक झाली, यामध्ये आपण बऱ्यापैकी गेले 15 दिवस प्रचार करत होता, आज आपलं यश आलं, काय समजू शकतो याच्याबद्दल? देव रमणनाथांच्या आशीर्वादाने व सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक व सभासद बंधू बनी ह्या सगळ्यांनी माझ्या पाठीशी राहून सर्वसामान्य कार्यकर्त्याला सगळ्यांनी एक विषय केला, एक वेळ सगळे पुढारी एक बाजूला असताना आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता असताना या कार्यकर्त्याला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी त्यांच्या विश्वासाला तडा जायला देणार नाही, एवढंच सांगतो। भविष्यात आपण याबद्दल काय बँकेच्या वतीने काय जनतेने काय करू शकतो? मी जी आम्ही आश्वासनं जी दिलेली आहेत ती तंतोतंत पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। 200 कोटीच्या ठेवी आणि बँक कमीत कमी आम्ही जे 5 शाखांचं विद्युतीकरण आणि नवीन नवीन शाखांचे करायचं हे आश्वासन दिलं ते पूर्ण पाळण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। खूप या निवडणुकीमधला जो विजय आहे तो खूप खूप माझ्या आयुष्यातील खूप अस्मरणीय क्षण आहे, कारण याच्याआधी मी कधीही निवडणूक लढलो नव्हतो आणि पहिलीच निवडणूक लढली आणि त्यात मी यशस्वी झालो, त्याबद्दल मी माझ्या सर्व मित्रपरिवार सभासदांचे गावकऱ्यांचे आणि माझ्या हितचिंतकांचे आणि बँकेचा स्टाफ असेल सगळे ऑफिसर असतील त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो। त्यांचं सहकार्य मिळालं त्यामुळे जे होऊ शकलं आणि माझ्या मित्रपरिवारामुळे सहकार्य मिळाल्यामुळे झालं त्याबद्दल खूप खूप मी धन्यवाद मानतो। अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये आपला विजय संपादन झालेला आहे, याबद्दल आपण काय सांगू शकाल? या निवडणुकीत आमच्या रवळनाथ सत्तारूढ पॅनलवर जो विश्वास दाखवला आहे पुऱ्या सभासदांनी त्यांचे आभार तर मानायचेच आहेत, त्यांचंच खरं तर आम्ही अभिनंदन करायला पाहिजे आणि त्यांच्या प्रयत्नांना किंवा त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही याची मी 100% तुम्हाला ग्वाही देतो। या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताने निवडून आलेला आहात, कसं वाटतंय? पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे, काय सांगाल याविषयी? आभार मानतो आम्ही पहिला, शून्य मतदारांच्यामुळे आम्ही निवडून आलेलो आहोत। धानाच्या विरोधात सामान्य लोकांची विजय झालेली आहे, फार फार आनंद होतो। सर्व जनतेचे मी आभार मानते, सर्वांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे आणि आमच्या पॅनलचं पहिलं आभार मानते, आमचं पूर्ण पॅनल आलेलं आहे, फक्त 2 मिनिट गेलेलं आहे, त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते। तुम्ही महिला तालुका अध्यक्ष आहात भाजपच्या, तर हा विजय कसा पाहताय तुम्ही? हा विजय खूप अटीगटीचा होता, त्यामुळे या सगळ्यांनी आपले स्नेह दाखवून सगळ्यात छान प्रतिसाद एकमेकांना देऊन हा मेडल पूर्ण आणले, त्याच्यातले 2 आपले व्यक्तींचं जरा थोडा हिच्याने पराभव झाला, त्यामुळे आम्हाला खूप त्यांचं कर्तव्य वाटतं, तरी पण सगळे आपण त्यांना घेऊनच पुढे जाऊया ह्याच्या पुढे। हा सर्व सर्व सभासदांचा विजय आहे, सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलेला आहे, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही। बँक चांगल्या आता आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने नेण्याचा आम्ही प्रयत्न करू। मी पण मागच्या पंचवार्षिक ह्याच्यामध्ये पण निवडून आलो होतो आणि त्यावेळेला आम्ही चांगलं कार्य केलेलं आहे आणि आतासुद्धा या येणाऱ्या पंच ह्याच्यामध्ये आम्ही चांगलं नक्की काम करून निवडून पाहू देतो। आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नेमकं? काय सर्वसामान्यांचा विजय आहे, धनधान्यांचा नाही, सगळे मोठे नेते एकीकडे होते आणि सामान्य सभासद एकीकडे होता आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र राहील। म्हणजे मी ही 34 टाइम आहे, मतदारा जे आहे आम्हाला पसंत केलेलं आहे, मतदारांचे आभार। जे आम्ही काम केलेलं आहे गैरकायदेशीर विरोधकांनी म्हटलं ते अमुक असं केले तसं त्याच्यावर विश्वास न ठेवता आमच्या कामावर विश्वास ठेवला त्याच्याबद्दल सभासदांचे आणि हितचिंतक यांचे आभार। चंदगड अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी 19 फेब्रुवारीला संपन्न झाली, ज्यावेळेला चंदगड अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला चंदगड अर्बन बँकेची आपण निवडणूक बिनविरोध करावी यासाठी चंदगड शहरातील सर्व प्रतिनिधी मंडळी, सर्व गटातटातील मंडळी, तसेच पत्रकार विजयकुमार दळवी, सामाजिक कार्यकर्ते बाळूसाहेब बांदोडेकर हे आम्ही सगळे बसलो, बिनविरोधचा प्रस्ताव दिला। आम्ही विरोधकांना आमच्या सांगितलेलं होतं की चंदगड अर्बन या बँकेचं क्षेत्र फार मोठं आहे, आपण जवळजवळ 5 संस्था या गावातल्या बिनविरोध केलेल्या आहेत,
ज्योतिर्लिंग ग्रामीण पद संस्था बिनविरोध केली, मराठा ग्रामीण पद संस्था बिनविरोध केली, दहा गावची विकास सोसायटी बिनविरोध केली, त्यानंतर गोकुळ आणि रवळनाथ दूध व्यावसायिक संस्था बिनविरोध केल्या आणि चंदगड अर्बन ही आपली मातोश्री आहे या बँकेनं सर्वांना मोठं केलेलं आहे आणि ही निवडणूक आपण बिनविरोध करूया म्हणून या पॅनलचे प्रमुख विद्यमान चेअरमन माननीय दयानंद कानेकर आणि त्यांच्या पूर्ण टीमनी एक प्रस्ताव ठेवला की चार डायरेक्ट सीट आम्ही सर्वसाधारणमध्ये देतो, एक कॉपची देतो, एकूण 5 सीट देतो आणि व्हाईस चेअरमन पद देतो असं आम्ही सगळ्या गावातल्या प्रतिनिधी मंडळीसमोर प्रस्ताव ठेवला तो त्यांनी धुडकावून लावला आणि नको असलेली बँकेची निवडणूक आमच्यावर विरोधकांनी लादली, निवडणूक लादली, निवडणूक सुरू झाली, विरोधकांनी आमच्यावर गलिच्छ आरोप केले, ते खालच्या थरापर्यंत गेले, परंतु बँकेच्या सभासदांनी आम्हाला हे 11 लोक निवडून देऊन मोठं यश दिलेलं आहे. भविष्य काळात जनशक्तीचाच विजय होईल, जनशक्तीचा अशी या रवळनाथांनी अपेक्षा करतो. दयानंद कानेकर यांनी 7 वर्षात जो बँकेचा कारभार केला, सर्वसामान्य सभासदाला न्याय दिला, बँकेच्या 33 कोटी ठेवी होत्या त्या 81 कोटीवर नेल्या, 2.5 कोटीचा तोटा होता तो भरून काढला, सभासदांना 14-15 वर्षे डिव्हिडंड दिलेला नव्हता तो दयानंद कानेकरनी 2 वर्षाचा डिव्हिडंड दिला, कर्मचाऱ्यांना एकदम पगार कमी होते 85% पगारवाढ केली, त्यानंतर कर्मचाऱ्यांना 16.66% बोनस दिला. या पद्धतीनं बँकेचं प्रगतीचा आलेख माननीय दयानंद कानेकरांनी त्यांच्या सहकार्यांनी चढता ठेवला आणि याप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध करायला पाहिजे होती परंतु करार नाहीत. सभासदांनी दयानंद कानेकर यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवला आणि 13 पैकी 11 उमेदवार बहुसंख्येने निवडून दिलेले आहेत. भविष्य काळात दयानंद कानेकर आणि त्यांच्या या सगळ्या टीमकडनं चांगलं कार्य घडो. भविष्यकाळात सगळी संघटना ही दिवसेदिवस दयानंद कानेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठी होऊन देत आणि या निवडणुकीसाठी खरं श्रेय आहे ते या तालुक्याचे जे पत्रकार छायाचित्रकार आहेत या छायाचित्रकार पत्रकारांनी आम्हाला बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे आणि वो सत्याचा विजय झालेला आहे. जनशक्ती जनशक्ती होती, जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि दयानंद कानेकर हे स्वच्छ प्रतिमेचं निस्वार्थी नेतृत्व भविष्य काळात या तालुक्यात उदयाला येईल अशी अपेक्षा रवळनाथ यांनी करतो आणि थांबतो. जय महाराज.